सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या पुढाकारातून व गरजू घटकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या पोलीस कल्याण नोकरी मेळाव्यात साधारणपणे 650 तरुणांना जॉब मिळाला असून त्या बाबतीचे नियुक्ती पत्राचेही वाटप करण्यात आले आहे. पोलीस मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ह्या मेळाव्याचे उद्घाटन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, पोलीस उपअधीक्षक मुख्यालय सूर्यकांत पाटील, राम सातपुते आदी मान्यवर उपस्थित होते. ह्या मेळाव्यात पोलीस पाल्य अन्यथा मुले, ऑपरेशन परिवर्तन गटातील उमेदवार व पारधी समाज बांधव उपस्थित होते. नमस्कार. आज पोलीस कल्याण रोजगार मेळावा चं उद्घाटन आपण या ठिकाणी केलेलं आहे. एकूण 28 कंपन्या आजच्या या रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत. साधारणतः 2000 वॅकन्सीज वेगवेगळ्या पोझिशन्स करता त्यांच्याकडे आहेत. मुळात ह्याचं ॲनालिसिस करूनच या कंपनीज सिलेक्ट करण्यात आलेल्या आहेत की आपल्याकडे इच्छुक असणाऱ्या कॅन्डिडेट्सचं शिक्षण कशा प्रकारचं आहे, कोणत्या फील्ड्समधलं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मुलांना आज या रोजगार मेळाव्याचा लाभ मिळेल आणि जास्तीत जास्त लोकांना आजच आपल्याला अपॉइंटमेंट लेटर देता येईल असे अशी मला खात्री वाटते. आणि माननीय IG सरांनी सुद्धा त्यांच्या शुभसंदेशाच्या माध्यमातून सगळ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. या ॲक्टिव्हिटीचं सरांनी खूप कौतुक केलेलं आहे आणि आमच्या सगळ्यांचं मनोबल सरांनी उंचावलेलं आहे. सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा मेळावा आज घेत आहोत. पोलीस पाल्यांच्यासाठी असा मेळावा घेतला जावा हे 2 महिन्यापूर्वी त्यांनीच आपल्याला इन्स्पेक्शनच्या दरम्यान सूचित केलं होतं आणि त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनाखाली आज हा मेळावा इथं संपन्न होतो ह्याचं मी आणि माझ्या संपूर्ण टीमला खूप समाधान आहे.